रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूनं पटकावलं रौप्य पदक. अशी कामगिरी करणारी सिंधू ठरली पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू. रौप्य पदक विजेत्या सिंधूवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव. पाकिस्तानशी सचिव स्तरावरील चर्चेसाठी भारत 5 मुद्द्यांवर भर देणार असल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांचं स्पष्टीकरण. वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकच्या कारवायांबाबत बांगलादेशनं भारताकडे मागितली माहिती. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे 4 जवान जखमी. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात 20% वाढ करण्याची अधिसूचना जारी. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या सुमारे 800 अपघातप्रवण जागा शोधल्या असून लवकरच त्रुटी दूर केल्या जातील. नितीन गडकरी. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कथित घोटाळा प्रकरणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्य सचिवांना आदेश. नवीन शिक्षण धोरणात आरक्षण प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर. हज यात्रेत सहभागी होणाऱ्या सुमारे 10% यात्रेकरूंनी यंदा केली ऑनलाईन नोंदणी. मुंबईतून हजसाठी जाणार 4,500 यात्रेकरू. सामाजिक कार्यकर्ते दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 3 वर्ष पूर्ण. मारेकरी अजूनही न सापडल्याविरोधात विवेकवादी कार्यकर्त्यांचा अनेक ठिकाणी निषेध मोर्चा. विवेकवादी कार्यकर्त्यांच्या निषेध मोर्चाला सनातन संस्थेचं पुण्यात मोर्चानं उत्तर. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 72व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमातून सद्भावनेचा जागर. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय गोल्फपटू आदिती अशोक महिला गोल्फच्या अंतिम फेरीत. जिम्नास्ट दीपा कर्माकरचं मायदेशी जोरदार स्वागत.